पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील शंभूराज देसाई तिथे उपस्थित असणारे सन्माननीय नेतेगण तसंच उपस्थित असणारे दिनेश माधव संजयमंडी आपले दोन्ही उमेदवार जमलेल्या बंधुभगिनीवर माझ्या तरुण कर मित्रांनो मला पहिल्यांदा आता कोल्हापूरवासियांना सगळ्यांना सांगायचं की उद्याची निवडणूक ही गावकीची बावकीची निवडणूक नाहीये. ही देशाचं 140 कोटी जनतेचा कारभार 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायचा आहे या पत्रांचा महत्वाचा निर्णय घेण्याची निवडणूक आहे. देशाचं भवितव्य कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहणार आहे, देशाला जागतिक पातळीवर आपल्या देशाचा नावलौकिक वाढवण्याचं काम कोण करणार आहे? आज आपल्या देशाकडं बाहेरच्या देशातला कुठलाही जर नेता पाहायचं म्हटलं तर कोणत्या अँगलनी पाहतो आणि याला कोण जबाबदार आहे? मित्रांनो, आज सगळा विचार केल्यानंतर माझ्या कोल्हापूरवासियांना माझ्या हातकणंगलेकरांना सगळ्यांना एक गोष्ट लक्षात येईल की खऱ्या अर्थाने गेली 10 वर्ष नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीचं काम सुरू झालेलं आहे आणि ते काम करत असताना समाजातला शेवटचा घटक याला देखील मदत कशी होईल? मग तो माझा शेतकरी असेल, तो माझा कामगार असेल, तो युवक असेल, युवती असेल, तो मध्यमवर्गीय असेल, कुठल्याही घटकातला आदिवासी असेल, मागासवर्गीय असेल, 18 पगड जातीचा कोणी माणूस असेल, अशा पद्धतीचं काम नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारत देशामध्ये चाललेलं. आज एकमेव विरोधकांचा अजेंडा आहे की ज्या पद्धतीचा कारभार नरेंद्र मोदी साहेब करताय त्याला कुठेतरी आडकाठी करायची, त्याला कुठेतरी थांबवण्याचा केविलवाणा प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून अनेकांचं कधी पटत नाही अशा प्रकारची लोक एकत्र आलेली आहेत, त्यांच्याकडे आज नेता नाही आहे. जसं महायुतीचा नेता म्हणून, NDA प्रमुख म्हणून आपण नरेंद्र मोदी साहेबांना पुढं केलेलं आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उद्याची 5 वर्ष ह्या देशाची चालवणार आहोत. देशाला तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करायचं आहे ही आपली जी भूमिका आहे ती भूमिका खऱ्या अर्थाने लोकांना पटवून देण्याचं काम करावं लागेल. मित्रांनो, प्रश्न अनेक आहेत. एकनाथराव शिंदेंनी ज्यावेळेस महायुतीचं सरकार स्थापन केलं त्यावेळेस चांद्यापासून बांद्यापर्यंत खऱ्या अर्थाने वेगवेगळे प्रश्न सोडवण्याच्या करता सातत्याने आम्ही प्रयत्नशील आहोत आणि हे तर प्रयत्न आम्ही सोडवणारच हे प्रश्न, त्याबद्दल कुणी काळजी करू नका. पण आज तुम्ही जर पाहिलं तर देश पातळीवर आपल्याला सगळ्यांना जर कामकाज करायचं म्हटलं तर कोणत्या कारणाकरता विरोधक मोदी साहेबांच्यावर टीका करतात ते जर पाहिलं तर कारण नसताना निवडणुका जवळ आल्या की म्हणायचं मोदी साहेब बहुमताच्या जोरावर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान बदलणार. दादांत खोट्या प्रकारचा प्रचार त्यांचा आहे. 2014लाही तसंच केलं, 2019लाही तसंच केलं, 2024लाही तसंच आहे. पुन्हा सांगायचं बहुमत त्यांना मिळालं की हे घटना बदलणार. मित्रांनो, हे पण ह्याच्यात तसूभर देखील सत्य नाही आहे. मी माझ्या कोल्हापूरवासियांना जरूर सांगेन की देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू झाल्यापासून आता नरेंद्र मोदी साहेबांच्यापर्यंत अनेक पंतप्रधान झाले, इंदिराजी झाले, राजीवजी झाले, अटल बिहारी वाजपेयी झाले, मनमोहन सिंगजी झाले, बरेच पंतप्रधान, लालबहादूर शास्त्री झाले, परंतु या सगळ्यांच्या काळामध्ये घटनेमध्ये अमेंडमेंट 106 वेळाला झालेली. त्यावेळेस तुम्हाला कळलं नाही, त्यावेळेस या विरोधकांना दिसलं नाही, परंतु निव्वळ लोकांची दिशाभूल, लोक मोदी साहेबांच्यापासून बाजूला कशी जातील अशा प्रकारचा केविलवाणा प्रयत्न या सगळ्या विरोधकांचा चाललेला आहे. मित्रांनो, इथपर्यंतच नाही तर त्याच्यामध्ये असाही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला जातो की ही भारत देशाची लोकशाहीमधली शेवटची निवडणूक आहे. आता मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान झाले की देशात निवडणुकाच होणार नाही हे वाटेल तशा पद्धतीचे आरोप करतात. माझी तुम्हाला सगळ्यांना कार्यकर्त्यांना विनंती आहे, माझ्या मतदार बंधू भगिनींना विनंती आहे, बाबांनो या खोट्या नाट्या प्रचाराला
अजिबात बळी पडू नका. आज एकमेव माझ्या भारताचा सर्वांगीण विकास अशा प्रकारचा एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून मोदी साहेब पुढे चाललेले आहेत आणि त्यांना साथ देण्याचं काम उद्याच्या काळामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामधलं संजय बडलिक हे धनुष्यबाण ही खून घेऊन त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या समोर उभे आहेत आणि धैर्यशील माने हे हातकणंगल्यामध्ये धनुष्यबाण ही खून घेऊन उभे आहेत. त्यामध्ये आम्ही महायुतीमध्ये अनेक जण त्याच्यामध्ये सदाशिवराव खोत असतील, आमचे विनय कोरे असतील, बाकीचे आमचे सहकारी असतील, मनसेचे राज ठाकरे यांनी पण बिनशर्त या महायुतीला पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्यामुळं आपली सगळ्यांची जबाबदारी वाढलेली आहे. दिवस कमी आहेत, या कमी दिवसामध्ये उन्हाची तीव्रता जास्त आहे. माझी तमाम कार्यकर्त्यांना मतदार बंधुभगिनींना विनंती आहे, बाबांनो तुमचं प्रत्येकाचं मत अतिशय महत्त्वाचं आहे. कुठं कधी काळी आपण एकमेकांच्या विरोधात जिल्हा परिषद तालुका पंचायत महानगरपालिका नगरपालिका साखर कारखान्याच्या निवडणुका सहकारातल्या निवडणुका या कदाचित आपण एकमेकांच्या विरोधात लढल्या असतील, परंतु ती त्यापुरत्या लढल्या गेल्या. आता मात्र आपण सगळ्यांनी एकी दाखवली पाहिजे, त्यामध्ये कुठंही एकमेकांच्याबद्दल अनादर दाखवता कामं नये. जसं प्रकाश आवाडेंनी पण फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला होता, परंतु एकनाथराव शिंदेच्या विनंतीला मान देऊन त्यांनी देखील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल मी प्रकाशरावांना देखील मनापासून धन्यवाद देतो. परंतु मित्रांनो, काही झालं तरी देखील आपण गाफील राहू नका. कुठलीही निवडणूक, मी देखील 7 वेळा विधानसभा लढवली, 1 वेळा खासदारकी लढवली, प्रचंड मताधिक्याने निवडून आलो, परंतु समोरचा उमेदवार हा तुल्यबळ समजूनच आपण आपले सगळे आराखडे टाकायचे. आपण मतदारांना त्यांचा मान सन्मान द्यायचा. मताची टक्केवारी वाढली पाहिजे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, मुलांना मुलींना सुट्ट्या लागल्या शाळेला, कदाचित पालक त्यांना घेऊन कुठं बाहेर जातील. माझ्या माहितीप्रमाणे ही निवडणूक 7 तारखेला आहे, 7 तारखेचं मतदान केल्याशिवाय बाहेर पडू नका. अशा प्रकारची माझे हातकणंगले आणि माझ्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातल्या तमाम नेते मंडळींना आग्रहाची नम्रतेची विनंती आहे. मित्रांनो, आपल्या विचाराचे मोदी साहेबांच्या विचाराचे खासदार गेले तर केंद्राचा निधी मोठ्या प्रमाणावर आपल्याला आणता येतो. मग रेल्वेचे प्रश्न असतील, मेट्रोचे प्रश्न असतील, नॅशनल हायवेचे प्रश्न असतील, मोठमोठ्या प्रकारे ब्रिज करण्याची कामं असतील, त्याच्यामध्ये पोर्टच्या संदर्भातले प्रश्न असतील, टर्मिनल बनवण्याचे प्रश्न असतील, विमानतळाच्या संदर्भातली डेव्हलपमेंट करण्याचा प्रश्न असेल. आज देखील आपलं कोल्हापूरचं विमानतळ, मी आज आलो पहिल्यांदाच टर्मिनल आपलं नवीन झालेलं आहे, एकदम चांगल्या पद्धतीचं काम त्या विमानतळावर झालेलं आहे. हे सगळं दूरच्या दृष्टी असणारा नेता म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या कल्पनेतनं हे सगळं पुढं आलेलं आहे. एक विजन असणारा नेता म्हणून आपण सगळेजण नरेंद्र मोदी साहेबांच्याकडे बघतो आणि त्यामुळं माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळची विनंती आहे. अजिबात गावामध्ये ग्रामपंचायतीत आपण एकमेकाच्या विरोधात लढलो असू, परंतु ते कुठलाही वाद लोकसभेच्या करता 140 कोटी जनतेचं भवितव्य उज्ज्वल करण्याच्या करता परवाच स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी जाहीरनामा पब्लिश केलेला आहे, सादर केलेला आहे. त्याही जाहीरनाम्यामध्ये 3 कोटी लोकांना घरं बांधून देण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी हातामध्ये घेतलेला आहे. त्यांनी त्याच्यामध्ये 20 लाखाचं मुद्रा लोन, 10 लाखाचं मुद्रा लोन, 20 लाख रुपये केलेले, अशा खूप काही चांगल्या गोष्टी जाहीरनाम्यामध्ये केलेल्या आहेत. 80 कोटी जनतेला माझी जनता उपाशी झोपू नये, गरीब जनता त्यांना धान्य मिळालं पाहिजे. 80 कोटी जनतेला रेशन मोफत देण्याचं उद्याच्या 5 वर्षाच्या करता त्यांनी ठरवलेलं आहे. या पद्धतीनं रोजगार तिथं निर्माण होण्याच्या करता, उद्योगधंद्यांना गुंतवणूक करण्याच्या करता एक वातावरण, परकीय गुंतवणूक व्हावी, वेगवेगळ्या उद्योगपतींना गुंतवणूक करावीशी वाटायची, अशा प्रकारचे निर्णय होत आहेत. म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा आग्रहाची नम्रतेची विनंती आहे. जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा कुठलाही विचार करू नका. उद्याची निवडणूक ही रयतेची निवडणूक आहे, रयतेला आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि रयतेचे उमेदवार म्हणून संजय मंडलिकजी आणि धैर्यशील माने उभे आहेत. त्यांच्या दोघांच्याही धनुष्यबाण ह्या चिन्हाच्या शेजारचं बटन दाबून त्यांना
पुन्हा एकदा कोल्हापूर आणि हातकणंगल्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी. तुम्ही टाकलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देण्याचं काम हे दोनही माझे सहकारी करतील, महायुतीचे उमेदवार करतील, अशा प्रकारची खात्री आपल्या सगळ्यांना देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.